नमस्कार, मी उमाकांत राणिंगा। ही कर्वे नगरी म्हणजे प्राचीन तीर्थधाम। या तीर्थधामामध्ये अनेक प्राचीन कथा दडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक प्राचीन परंपरा सुद्धा दडलेल्या आहेत। करवीर क्षेत्रामध्ये यमाचा अधिकार चालत नाही। या ठिकाणी मृतात्म्याच्या पाप पडण्याचा हिशोब करण्याचा अधिकार जगदंबेच्या आज्ञेनं रंकभैरवाला दिलेला आहे। त्यानंतर मृत जीवाला मोक्षाप्रत नेण्याचं काम अनुगामिनी करते आणि त्याचबरोबर मृत व्यक्तीला मृत्यूसमयी तारक मंत्र देण्याचं काम काशी विश्वेश्वर करतात। आणि याचबरोबर या करवीर नगरीमध्ये एक असलेलं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन स्थान म्हणजे गया गदाधाराच्या स्वरूपामध्ये विष्णूची मूर्ती असलेलं गया क्षेत्र, करवीर नगरातील गया। पितरांना मोक्ष देण्यासाठी तर्पण करण्याची विधी करण्यासाठी या करवीर भूमीमध्ये स्थान निर्माण झालं आणि या भूमीमध्ये तर्पण करण्याचा केवळ संकल्प जरी केला तरी आपल्या पितरांना त्याची जाणीव होते आणि ते पितर आनंदाने नाचू लागतात असं करवीर महात्म्यामध्ये उल्लेख आहे। काय आहे हे गया क्षेत्र ते आपण समजून घेऊया। अयोध्या थिएटर किंवा अयोध्या टॉकीज नावाने ओळखल्या जाणाऱ्या अलीकडच्या काळातल्या या करवीर क्षेत्राच्या भागामध्ये जिथं लक्ष्मीपुरीची सुरुवात होते त्या ठिकाणी पूर्वी एक तलाव होता आणि त्या तलावाच्या काठावरती 21 देवतांची 21 उजवी पावलं आणि त्याचबरोबर गया गदाधराचं विष्णूच्या रूपातलं एक 12व्या शतकातलं शिल्प त्या ठिकाणी होतं। या 21 पावलांना तृप्त करायचं त्यासाठी केवळ पाणी आणि तीळ हे अंगठ्याच्या माध्यमातून आपण जर त्याला अर्पण केलं तर ही 21 देवता या 21 देवता आपल्या पितरांना तृप्ती मिळवून देतात असं मानलं जातं। करवीर महात्म्यामध्ये हा उल्लेख आहे। आणि प्राचीन काळी करवीर क्षेत्रामध्ये पितरांच्या तृप्तीसाठी पितरांच्या मोक्षासाठी या 21 देवतांना तर्पण करण्याची परंपरा होती असं आपल्याला स्पष्ट उल्लेख करवीर नगरीमध्ये पाहायला मिळतो। या करवीर नगरी करवीर महात्म्यामधल्या उल्लेखानुसार असलेलं हे जे मंदिर आहे गदाधराचं, नगर सुधारणेच्या काळामध्ये हा तलाव उजवला गेला आणि रस्ता 7 फूट उंचीनं वाढवला गेला। आता आपल्याला या मंदिरामध्ये प्रवेश करायचा असला तर 7 फूट खाली पायऱ्या उतरून जावं लागतं, पण तिथं आपल्याला गेल्यानंतर प्राचीन करवीर भूमीचा एक अंश पाहायला मिळतो। त्या ठिकाणी असलेली 21 पावलं दुर्दैवानं त्यातली काही पावलं नष्ट झालेली आहेत, पण तरी 13 पावलांचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी केवळ तीळ आणि जल याचं अर्पण केल्यानं याचं तर्पण केल्यानं या सर्व देवता तृप्त होतात आणि आपल्या पितरांना मोक्षाप्रत नेतात अशी करवीर क्षेत्राची माहिती आहे।